नमस्कार, मी रिताली, इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. डोंबिवलीमध्ये पालिकेच्या सावित्रीबाई फुले सभागृहात 8 आणि 9 जुलैला जीएसटी संदर्भात एक महत्वाची परिषद पार पडली. सीए इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कल्याण डोंबिवली शाखेतर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 1 जुलै 2017 पासून देशभरात नवीन जीएसटी कायदा लागू झाला. मुळातच जीएसटी कायदा काय आहे, कोणत्या वस्तूवर किती टक्के कर आकारला जात आहे, याविषयी सामान्य जनतेच्या मनात मोठ्या प्रमाणावर संभ्रमता आहे. तसंच या सामान्य जनतेच्या प्रश्नांचे निरसन करणाऱ्या सीए लेखापाल यांच्यातही नवीन जीएसटी बाबत काही प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खूप वर्षांनी नवीन कर प्रणाली लागू झाली ही सर्वात मोठी घटना आहे. जीएसटी जाणून घेण्यासाठी 550 सदनी लेखापाल यावेळी उपस्थित होते. या परिषदेचे उद्घाटन विष्णू अग्रवाल आणि चंद्रशेखर टिळक यांच्या हस्ते झालं. या परिषदेत उपस्थितांना कायदेविषयक सखोल मार्गदर्शन करण्यात आले. पीपीटी सादरीकरणातून अनेक उदाहरणांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. तसेच लेखापालांच्या जीएसटी बाबतच्या अनेक शंका आणि प्रश्न सोडवण्यासाठी विशेष मार्गदर्शक मान्यवर वक्ते उपस्थित होते. या परिषदेला सीए इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कल्याण डोंबिवली शाखे व्यतिरिक्त पुणे, नागपूर इत्यादी ठिकाणाहून लेखापाल आले होते. जीएसटी कायदा लागू झाल्यानंतरची या प्रकारची ही पहिलीच परिषद होती अशी माहिती शाखेचे सचिव सी ए सौरभ मराठे यांनी दिली. खूप मोठ्या संख्येने लेखापालांनी उपस्थित राहून या परिषदेचा लाभ घेतला. या परिषदेचा फायदा लेखापालांनाच नाही तर त्यांच्याद्वारे सामान्य जनतेला देखील होणार आहे. यावेळी सीए योगेश प्रसाद, सीए सौरभ मराठे, सीए शेखर कुलकर्णी, सीए सुहास अंबेकर, सीए मुर्तुजा काजवाला, सीए मदन अचवाल, सीए कल्याण ब्रांच शेखर पटवर्धन, सीए दीपक दारजी, सीए अनिकेत अग्रवाल, सीए महेश बिर्ला हे नामांकित सीए यावेळी उपस्थित होते. सुहास अंबेकर, पास्ट वाईस चेअरमन ऑफ ठाणा ब्रँच अँड करंटली मॅनेजिंग कमिटी मेंबर ऑफ कल्याण डोंबिवली ब्रँच. जी एस टी हे वॅट आणि सर्व्हिस टॅक्स याचं इंटिग्रेशन झालं आहे. जी एस टी सगळ्यांनी आता डिफाईन केलं आहे की गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, गुड्स अँड स्वीट टॅक्स, गुड्स अँड वेगवेगळ्या पद्धतीने सगळे लोक डिफाईन करत आहेत. चार्टर्ड अकाउंटंट कम्युनिटी हे बेसिक जे सरकारचं ध्येय आहे की वन नेशन वन टॅक्स हे सगळ्यांपर्यंत पोचवण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट हे बेसिक माध्यम आहे. सर्वांच्या ज्या अडचणी आहेत त्या चार्टर्ड अकाउंटंटपर्यंत येतात आणि चार्टर्ड अकाउंटंट कम्युनिटीच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याकरता ही आमची आजची कॉन्फरन्स आहे. आमच्या आजच्या कॉन्फरन्समध्ये संध्याकाळी क्वेश्चन अँड आन्सर सेशन पण आहे, तर त्याच्यामध्ये ज्या काही क्वेरीज चार्टर्ड अकाउंटंटच्या येतील त्या सोडवल्या जातील आणि अल्टिमेटली याचा उपयोग समाजाकरता होईल, त्यांच्या क्लायंट्स करता होईल, सो दॅट देअर विल बी अ क्लॅरिटी इन द सोसायटी अबाउट जी एस टी. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. 9320420420, 9388420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.